अकोले येथून महाराष्ट्रात विक्री आणि वाहतुकीस प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला आणि सुगंधी तंबाखू बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून वाहतूक करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचं पथक नेमून अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन खात्री करून कारवाईबाबत सूचना दिल्याने पथकाने अकोले परिसरात फिरून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. जितेश कुरलिये राहणार छत्रपती संभाजीनगर हा हस्तकामार्फत इनोव्हा कारमधून गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखू मोहसिन तांबोळी यास विक्री करण्यासाठी मनकर कॉम्प्लेक्स अकोले येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पथकाने मनकर कॉम्प्लेक्स अकोले येथे जाऊन खात्री केली असता 4 इसम इनोव्हा कारमधून पांढऱ्या रंगाच्या गोण्या महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीत भरताना आढळून आले. पथकाची खात्री होताच अचानक पोलीस पथकानं छापा टाकत 5 आरोपींना 1,72,000 रुपये किमतीच्या विविध प्रकारचा गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखू इनोव्हा कार महिंद्रा पिकअप आणि 4 मोबाईल फोन अशा मुद्देमालासह ताब्यात घेतलं. तर ताब्यात घेतलेल्या मुद्देमालाबाबत आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनी हा माल कर्नाटक राज्यातून विक्री करण्यासाठी आणल्याचं सांगितल्याने आरोपी विरुद्ध अकोले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोहसिन हमीद तांबोळी जईद रियाज तांबोळी गजानन शंकर खैरे राजू किसन महेऊ जितेश कुडलिये अशा 5 आरोपींना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अकोले अहमदनगर.